महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार होत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. अशातच आता छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे फोटो लावून स्वतःचा अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. 12 पुरुषांनी स्वतःचा आधार कार्ड तसेच बँक अकाउंट वापरून लाडकी बहीणसाठी अर्ज केला. अर्जात कागदपत्रांवर स्वतःचं नाव दिलं पण फोटोच्या ठिकाणी महिलांचे फोटो लावले. नाव पुरुषाचं आणि फोटो महिलांचे हे तपासणीवेळी लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर 12 जणांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. 12 अर्ज हे पुरुषांनी भरलेले आढळून आले आहेत आणि ते इनिशियल लेवलला CDPO स्तरावर छाननी सुरू असतानाच ते रिजेक्ट पण केलेले आहेत. नाही, अर्ज आपण जेव्हा अर्जांची छाननी करतो तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली माहिती पण चेक करतो. आधार कार्ड असेल, त्यावरचा फोटो असेल, अर्जावरची माहिती असेल, तर ती त्या माहितीच्या दरम्यान अर्जावर जे नावं होते ते पुरुषांचे आढळून आले आणि त्यामुळे ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीनं लाडकी बहीण योजनेचे तब्बल 30 अर्ज करून मोठा घोटाळा केल्याचं उघड झालं होतं. आता छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेनं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून इस्रार चिश्ती, मुंबई तक.